शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के ज्येष्ठ नेता रमेश बंग 13 तारीख को 75 साल के हो रहे हैं। राष्ट्रवादी के सभी पदाधिकारियों ने उनका जन्मदिन बड़े ही प्रमाण में मनाने का सोचा था, मगर कोरोना महामारी के चलते उसे रद्द करने की जानकारी पक्ष के पदाधिकारी राजाभाव टाकसांडे ने दी है। उन्होंने बताया कि रमेश बंग ने सभी से आह्वान किया है कि जन्मदिन के दिन फोन पर ही शुभेच्छा दे। 13 जूनला आमचे नेते माननीय रमेश चंद्रजी बंग यांचा 75वा वाढदिवस आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा संकल्प सर्व महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांनी केला होता, पण या कोविडच्या आजारामुळे कोरोनाच्या आजारामुळे हा आम्ही वाढदिवस मोठ्या प्रमाणात करणार नाही। त्यासाठी कार्यकर्त्यांनी साहेबांनी आदेश दिले की आपापल्या पद्धतीने आपापल्या क्षेत्रामध्ये गरिबांना जी मदत होत असेल ती मदत करण्याचा आपण प्रयत्न करावा, फोनून शुभेच्छा द्याव्यात, पण एकत्र येऊन कुठे येऊन आपण माझ्या घरी येऊन शुभेच्छा देऊ नये असा साहेबांचा आदेश आहे। गेल्या अनेक वर्ष साहेब 15 वर्ष आमदार राहिलेत, 1 वर्ष मंत्री राहिलेत आणि या कालावधीमध्ये अनेक काम साहेबांनी केलं समाजातल्या। शेवटच्या माणसाला न्याय कसा मिळेल, माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना मोठं कसं करायचं, त्याला मोठं करण्याचं काम साहेबांनी आयुष्यभर केलं आहे। मी खरंच साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी एक छोट्याशा कार्यकर्त्यांना जातीचा न कुठलाही जातीभेद न मानता, कुठलाही समाजभेद न मानता, माणुसकीच्या नात्यानं सामान्य कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम त्यांनी केलं। म्हणूनच रमेशचंद्र बंग साहेबाचं नाव नागपुरात नव्हे, हिंगणा मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, देशभर त्यांचं नाव चालत आहे। सामान्य माणसाला काम करत, माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना, एक नव्हे मी नाही, एक राजाभाऊ टाकसाळे नव्हे तर हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी मोठं कर्तव्याचं काम केलं, अनेकांना मोठं बनवलं। साहेब जिथल्या तिथंच आहे, शांत स्वभावाचा समजून घेणारा माणूस एकमेव नेता जर पवार साहेबांनंतर बघितला तो रमेशचंद्र बंग आहेत आणि त्याचा वाढदिवस आज मोठ्या थाटाने साजरा करायचा आम्ही संकल्प केला होता, पण या आजार महामारीच्या आजारामुळे आम्ही हा आजार हा वाढदिवस आम्ही साजरा करत नाही। त्यांना सर्व कार्यकर्त्याच्या आणि माझ्या सर्व संस्थेतर्फे कोटी कोटी शुभेच्छा देतो। साहेब आज 75 वर्ष आहे, साहेब तुम्ही 100 वर्ष जगाचं आणि आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना मोठं करायचं, हीच परमेश्वरासोबत शुभेच्छा देतो।